नमस्कार. आपण बी ए भाग 2 सेमिस्टर 4 पेपर क्रमांक 6 आरोग्याचे समाजशास्त्र सोशोलॉजी ऑफ हेल्थ या पेपरचा अभ्यासक्रम आपण सुरू केलेला आहे. या पेपरचं पहिलं प्रकरण आहे आरोग्याच्या समाजशास्त्राचा परिचय किंवा आरोग्याच्या समाजशास्त्राची ओळख. या प्रकरणात आपण आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ, आरोग्याच्या समाजशास्त्राचे स्वरूप, आरोग्याच्या समाजशास्त्राचा अभ्यास विषय आणि आरोग्याच्या समाजशास्त्राचे आपण महत्त्व अभ्यासतो आहे. त्यामुळे या पेपरमध्ये आपण समाजशास्त्राची एक प्रमुख शाखा म्हणून आरोग्याचं समाजशास्त्र, या शास्त्राचं नेमकं स्वरूप काय आहे, का या शास्त्राच्या माध्यमातून समाजशास्त्रात जसं सामाजिक जीवन अभ्यासलं जातं तसं आरोग्याच्या समाजशास्त्रातून नेमकं काय अभ्यासलं जातं याचा अभ्यास आपण या पेपरच्या माध्यमातून करणार आहोत. तेव्हा पहिल्या टॉपिकमध्ये आपण आरोग्याच्या समाजशास्त्राचा परिचय करून घेताना अर्थ आणि स्वरूप हे पाठीमागच्या लेक्चरला आपण अभ्यासलं. या लेक्चरला आपण आरोग्याच्या समाजशास्त्राचा अभ्यास विषय, आरोग्याचं समाजशास्त्र ही समाजशास्त्राची आरोग्यविषयक अभ्यास करणारी एक प्रमुख शाखा आहे ज्याच्या माध्यमातून आजार, रोग, त्यावरची औषध उपचार पद्धती आणि समाज यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो. सर्वसामान्यपणे आरोग्य आणि समाज याच्या संबंधाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून आपण आरोग्याच्या समाजशास्त्राकडे बघू शकतो. या शास्त्राचा नेमका अभ्यास विषय काय किंवा या शास्त्राच्या माध्यमातून कारण सामाजिक शास्त्र म्हणून समाजशास्त्राची आपण ओळख करून घेतो. समाजशास्त्रात सामाजिक आंतरक्रिया, सामाजिक संबंधाचा अभ्यास केला जातो. या शास्त्रात मग आरोग्यविषयक बाबी कशा अभ्यास जातात किंवा या शास्त्राचा अभ्यास आरोग्य राखण्यासाठी, समाजातील अनारोग्य कमी करण्यासाठी म्हणजे आजार किंवा रोग कमी करण्यासाठी या शास्त्राच्या अभ्यासास कसा उपयोग होतो किंवा या शास्त्राच्या माध्यमातून नेमकं काय अभ्यासलं जातं हे अभ्यास विषयाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येऊ शकेल. कारण आरोग्याचे समाजशास्त्र ही शाखा समाजशास्त्राची प्रमुख शाखा आहे जी आरोग्याच्या क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी शाखा. यात प्रामुख्याने आरोग्य आणि आरोग्याची संकल्पना, व्यक्तिगत आरोग्य, आरोग्याचे 3 भाग आपण करू शकतो. एक व्यक्तिगत आरोग्य, दुसरा मानसिक आरोग्य म्हणजे व्यक्तिगत आरोग्य आणि सामाजिक आरोग्य हे 2 भाग आपण करू शकतो. व्यक्तिगत आरोग्याचे 2 पैलू आहेत, एक शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य. सर्वसामान्यपणे शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य याची सुस्थिती जर समाजात निर्माण झाली तर समाजाचं आरोग्य जपलं जातं. या अर्थानं आरोग्याची संकल्पना, व्यक्तीच्या आरोग्य आणि अनारोग्यावर प्रभाव टाकणारे घटक, आरोग्याच्या सेवासुविधा, आरोग्याचे धोरण व नियोजन, आरोग्य शिक्षण, प्रशासन, वैद्यकीय व्यवसाय, दवाखान्यातली कामकाजाची पद्धती, डॉक्टरांची भूमिका किंवा सर्वसामान्यपणे सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी सरकारचं धोरण, सरकारचे उपाय योजना, अशा बाबींचा अभ्यास या शास्त्रात केला. या शास्त्राचा अभ्यास विषय व्यापक आहे, त्या अर्थाने तो अभ्यास विषय मोठा आहे. मग त्या अभ्यासविषयाचा नेमका अभ्यास करत असताना या शास्त्रात काय अभ्यास जातं तर पहिला अभ्यासविषयाचा मुद्दा आहे की आरोग्याचा अभ्यास. आरोग्य ते व्यक्तिगत आरोग्य असेल किंवा सामाजिक आरोग्य असेल, आरोग्य ते शारीरिक आरोग्य असेल, मानसिक आरोग्य असेल, सामाजिक आरोग्य असेल, आध्यात्मिक आरोग्य असेल, आरोग्याची संकल्पना अत्यंत व्यापक आहे. त्यामुळे या आरोग्याच्या संकल्पनेचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. कारण अनेक वेळेला आपल्याला येणार आजारपण शारीरिक व्याधी म्हणून आपण त्या आजारपणाकडे पाहतो किंवा अचानक आलेला त्रास, शारीरिक त्रास, त्याला आपण आजारपण म्हणून त्याच्याकडे बघू शकतो. परंतु त्याच्या पाठीमागे जर सामाजिक परिस्थिती कारणीभूत असेल, सामाजिक व्यवस्था कारणीभूत असेल किंवा त्या एखादी प्रथा परंपरा, सांस्कृतिक परंपरा त्या आजाराला सहकार्य करत असेल, आपल्या सवयी त्या आजाराला सहकार्य करत असतील, तर आपल्या परंपरा, सवयी, आपला दृष्टिकोन
बदलला तर तो आजारच होणार नाही ना. म्हणजे सामाजिक आरोग्य, व्यक्तिगत आरोग्य त्या माध्यमातून आपण राखलं जाऊ शकतो. त्यामुळे आरोग्य ही संकल्पना व्यापक आहे, त्याला अनेक पैलू आहेत. शरीरशास्त्रीय पैलू आहेत, जीवशास्त्रीय पैलू आहेत, आणि आधुनिक काळात त्याच्याकडे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून देखील पाहिलं जातं. मग जागतिक आरोग्य संघटना काय सांगते? तर जागतिक आरोग्य संघटनेच्या मते आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा आणि दुर्बलतेचा अभाव नव्हे. आपण व्याख्यात देखील ही गोष्ट अभ्यासलेली आहे. आरोग्य म्हणजे काय? तर केवळ रोग आणि दुर्बलता नाही म्हणजे आरोग्य चांगलं आहे असं म्हणू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला एखादा आजार झाला नाही, एखाद्या व्यक्ती एखादा रोग झाला नसेल, किंवा एखाद्या व्यक्तीकडे दुर्बलता नसेल, या गोष्टी नसणं म्हणजे आरोग्य नव्हे. तर आरोग्य म्हणजे काय? तर परिपूर्ण असं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुस्थिती, याला आरोग्य म्हटलेलं आहे. एखादी व्यक्ती म्हणते मी आजारी पडत नाही, मला काही त्रास होत नाही, किंवा माझं शरीर स्ट्रॉंग आहे, दुर्बल नाही, याचा अर्थ त्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं आहे का? तर या संकल्पनेनुसार तो आरोग्याचा मुद्दा त्या व्यक्ती आजारी न पडणं आणि दुर्बल नसणं याच्याशी संबंधित नाही. आरोग्याचा संबंध किंवा परिपूर्ण आरोग्याचा संबंध त्या व्यक्तीची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुस्थिती. शारीरिकदृष्ट्या ती व्यक्ती सुदृढ पाहिजेच, मानसिकदृष्ट्या ती व्यक्ती सुदृढ पाहिजे, आणि सामाजिकदृष्ट्या ती व्यक्ती तो समाज देखील परिपूर्ण पाहिजे. तर त्यालाच आपण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुस्थिती असलेली अवस्था म्हणजे आरोग्य म्हणून त्याच्याकडे बघू शकतो. यावरून आपल्याला आरोग्य नेमकं काय, आरोग्य संकल्पना म्हणजे काय, नेमकं या गोष्टी आपल्याला स्पष्ट होऊ शकतात. त्यामुळे या शास्त्रात आरोग्याचा अभ्यास करत असताना, आरोग्याची संकल्पना निश्चित करत असताना आरोग्याचा अर्थ, आरोग्याचे पैलू, आरोग्यावर अनुकूल व प्रतिकूल प्रभाव टाकणारे नैसर्गिक, शारीरिक, आर्थिक, मानसिक आणि सामाजिक, त्याच्यापुढे जाऊन धार्मिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच घटकांचा अभ्यास केला जातो. आरोग्याचा अर्थ, आरोग्याचे पैलू, आरोग्यावर अनुकूल आणि प्रतिकूल प्रभाव टाकणारे नैसर्गिक, शारीरिक, आर्थिक आणि मानसिक, त्याच्यापुढे जाऊन सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक अशा सर्व पैलूंचा, जे पैलू आरोग्यावर चांगला आणि वाईट परिणाम करतात, त्याचा अभ्यास हे शास्त्र करतं. त्यामुळे आरोग्याचे संवर्धन असेल, सेवा असेल, आरोग्य शिक्षण असेल, शैक्षणिक धोरण असेल, नियोजन असेल, अशा सर्वच गोष्टींचा अभ्यास हे शास्त्र करते. त्या आरोग्याचा अभ्यास हा शास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय असलेला दिसून येतो. त्यानंतर समुदाय आरोग्याचा अभ्यास. व्यक्तिगत आरोग्य, मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य या गोष्टी व्यक्तिगत पातळी संबंधित आहेत. त्यातून आपण शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या आपण सुस्थितीत असणं म्हणजे आपण आरोग्य चांगलं आहे, आपलं आरोग्य परिपूर्ण आहे म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. पण दुसरा आरोग्याचा भाग आहे समुदाय आरोग्य. आपल्या मानवी समाज जीवनाचा विचार केला तर आपल्या समाजात लहान लहान अनेक समुदाय आहेत ज्याच्या माध्यमातून आपण आपलं जीवन जगतो. ह्या समुदायाच्या एकूण चांगल्या वाईट गोष्टीचा प्रभाव व्यक्तीच्या व्यक्तिगत वर्तनावर, सामाजिक वर्तनावर, इवन व्यक्तीच्या आजारावर, आरोग्यावर पडतो. तर प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य हे समुदायाच्या, समाजाच्या आरोग्यावर अवलंबून असतं. समुदाय म्हणजे लहान लहान गट, कम्युनिटी आपण म्हणू शकतो. गाव, शहर, राज्य, देश, याबरोबर आपले जातीय समुदाय, धार्मिक समुदाय, भाषिक समुदाय, सांस्कृतिक समुदाय, यांना आपण आपले समुदाय म्हणू शकतो. त्याचबरोबर अनेक व्यावसायिक गट असतात. कापड व्यावसायिकांचा एक समुदाय आहे, सोना चांदी व्यवसायांचा एक समुदाय आहे, गवंडीकाम करणाऱ्या लोकांचा समुदाय, कामगारांचा समुदाय, शिक्षकांचा समुदाय, यांना देखील आपण वेगवेगळे गट, समाजात एकसारखं काम करणारे समुदाय म्हणू शकतो. म्हणजेच गाव, शहर, राज्य, देश, कामगार संघटना, राजकीय पक्ष याबरोबरच काही व्यावसायिक गट हे वेगवेगळे समुदाय आहेत. या प्रत्येक समुदायाची जीवन जगण्याची पद्धती वेगळी असते, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, सवयी वेगळ्या असतात, आवडीनिवडी वेगळ्या असतात. अनेक वेळा व्यावसायिक समूहाचा विचार केला तर अनेक ठिकाणी अनुकूल प्रतिकूल वातावरणात त्या लोकांना काम करावं लागतं. हे प्रत्येक समुदायाची अगदी जगण्याची, काम करण्याची व्यावसायिक जीवन पद्धती वेगळी असते. प्रत्येक समुदायातील प्रथा, परंपरा, चालीरीती यांच्या प्रभावाने व्यक्तीचं आरोग्य बिघडू शकते किंवा राखलं पण जाऊ शकतं. अनेक प्रथा, परंपरा, अनेक चालीरीती. तुम्ही सांगा, एखाद्या समुदायात सकाळी लवकर उठणं असेल, रात्री लवकर झोपण्याचा नियम असेल, योग्य वेळेला योग्य आहार घेणं असेल,
त्या समाजात उपयुक्त किंवा जो चांगला पोषक आहार आहे तो घेण्याच्या पद्धती असेल, तर त्या समुदायात आजार पण येत नाही, आरोग्य बिघडत नाही. पण चुकीच्या प्रथा असतील, चुकीच्या परंपरा असतील, तर त्यातून आरोग्य विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे सामान्यपणे समुदायाच्या आरोग्य जर चांगला असेल, गाव, शहर, जाती समुदाय, धार्मिक समुदाय, आपल्या संघटना, राजकीय पक्ष, कामगार संघटना असेल किंवा व्यावसायिक गट असेल, यांचे आरोग्य चांगलं असेल तर त्या संपूर्ण समाजाचं म्हणजे देशाचं आरोग्य देखील चांगलं राहू शकतं. त्यामुळे समुदायातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या घटकांना प्रतिबंध करणं, त्यासाठी उपाययोजना करणं, आरोग्य शिक्षण देणं, व्यक्तिगत आणि सामुदायिक पातळीवर आरोग्याच्या गरजा पूर्ण करणं, या दृष्टिकोनातून या शास्त्रात समुदाय आरोग्याचा अभ्यास केला जातो. तर समुदाय आरोग्याचा अभ्यास हा या शास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय असलेला दिसून येतो. तिसरा विषय रोगांचा अभ्यास. आपण व्यक्तीचं आरोग्य राखणं किंवा आरोग्याच्या माध्यमातून व्यक्तीला समाजमान्य जीवन जगण्यासाठी उपयोग ठरतो, तर त्यानंतर आपण समुदायाच्या आरोग्याचा विचार केला जातो. यासाठी देखील प्रयत्न या शास्त्राच्या माध्यमातून केला जातो. त्याचबरोबर रोगांचा अभ्यास, कारण रोग आणि आजाराच्या संकल्पना पूर्णपणे वेगळ्या आहेत. आरोग्य हे म्हणजे समाजाच्या चांगल्या स्थितीचं दर्शक असणारी एक संकल्पना आहे, आणि अनारोग्य, रोग, आजार ही समाजात वाईट परिस्थिती आहे किंवा समाजात अनेक प्रश्न आहेत अशा गोष्टी दाखवणारी ती पद्धती आहे, म्हणजे परिस्थिती आहे. तेव्हा या शास्त्रात जसा आरोग्याच्या पद्धतीचा अभ्यास केला जातो, चांगल्या आरोग्यासाठी उपाय सुचवले जातात, समुदाय आरोग्याचा विचार केला जातो, त्याच पद्धतीने जे रोग आहेत त्या रोगांचा देखील अभ्यास केला जातो. आरोग्य म्हणजे काय? तर शारीरिक, मानसिक, सामाजिक सुस्थिती असलेली अवस्था होय. ज्यावेळेला या सुस्थितीत बिघाड होतो त्यावेळेला अनारोग्य म्हणजेच रोग किंवा आजाराची स्थिती उद्भवते. आरोग्य म्हणजे काय? तर सामाजिक दृष्टिकोनातून, शारीरिक दृष्टिकोनातून, सामाजिक मानसिक दृष्टिकोनातून व्यवस्थित असणं, सुस्थितीत असणं त्याला आरोग्य म्हटलं जातं. परंतु शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थितीत काय कारणातून बिघाड झाला तर त्याला आपण काय कारणातून बिघाड झाला तर त्याला आपण अनारोग्य म्हणू शकतो, आरोग्य बिघडणं आपण म्हणू शकतो. या अनारोग्यामुळे काय होतं? आजारी स्थिती उद्भवते. त्यामुळे रोग, त्याचा अर्थ, त्याची कारणं, रोगांचे प्रकार, त्या रोगांचा व्यक्तींनी समाजावर येऊन कुटुंबावर किंवा समाजातील एकूण व्यवस्थेवर होणारे परिणाम, होणारे दुष्परिणाम किंवा सामाजिक आरोग्यावर होणारे त्याचे परिणाम, या सर्व बाबींचा अभ्यास हे शास्त्र करतं. म्हणजेच या शास्त्रात रोग ही एक सामाजिक समस्या मानून तिचा अभ्यास केला जातो. त्याच्या पुढे जाऊन आजारपणांचा अभ्यास. सामान्यपणे रोग आणि आजार या दोन्ही संकल्पना एकाच अर्थाने आपण वापरतो. एखादी व्यक्ती आजारी असेल तर ती रोग आहे. एखाद्या व्यक्तीला काय कारणातून एखादा रोग झाला असेल तर ती व्यक्ती आजारी आपण म्हणतो. बोलण्यातल्या शब्द म्हणून समान अर्थाने आजार आणि रोग या शब्दाकडे पाहतो. परंतु संकल्पनात्मक दृष्टिकोनातून, शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर या संकल्पनात फरक आहे. एकाच अर्थानं दोन्ही शब्द वापरले तरी या शब्दाचे शास्त्रीय अर्थ एक नाहीत. म्हणजे प्रामुख्याने रोग म्हणजे काय? रोग हा शारीरिक आणि मानसिक घटकाशी संबंधित असतो. आजारपण कशाशी? सामाजिक सांस्कृतिक घटकाशी निगडीत आहे. रोग हा शारीरिक बाब आहे, मानसिक बाब आहे. शरीरातल्या कार्य करणाऱ्या काही गोष्टीत, मी त्याच्या पुढे मुद्दा येतो, प्रामुख्याने रोग हा शारीरिक आणि मानसिक घटकाशी संबंधित असतो, आणि आजारपण, व्यक्ती आजारी पडणं, ही सामाजिक सांस्कृतिक जीवन पद्धतीशी, सामाजिक सांस्कृतिक घटकाशी निगडीत असणारी ती गोष्ट आहे. रोग कसे येतात किंवा रोग कशाला म्हणायचं? तर रोग हे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे असतात. त्याला आपण मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य म्हणतो. त्याच अर्थानं शारीरिक रोग आणि मानसिक रोग आपण म्हणू शकतो. शारीरिक रोग म्हणजे काय? तर शरीराच्या ज्या पेशी आहेत, आपल्या शरीरातले अवयव आहेत, त्यांच्या कार्य करण्याच्या पद्धतीवर बिघाड होतो कोणत्याही कारणानं, बाह्य परिस्थितीतून असेल किंवा अंतर्गत परिस्थितीतून असेल. शरीरातल्या पेशींच्या आणि कार्यात किंवा पेशींच्या आणि अवयवाच्या कार्यात बदल झाला तर त्याला आपण शारीरिक रोग झाला असं म्हटलं जातं. म्हणजे शारीरिक रोग म्हणजे काय? शरीरातल्या पेशी आणि अवयव यांच्या कार्यात बिघाड निर्माण होणं. याचं उदाहरण म्हणून आपण कॅन्सरचं उदाहरण देऊ शकतो. आज सामाजिक परिस्थिती कॅन्सरला जबाबदार आहे हे सिद्ध झालेलं आहे. सर्वसामान्य पेशींची अवास्तव वाढ किंवा न होणारी वाढ ही कॅन्सरला कारणीभूत ठरते.
शारीरिक रोग काय म्हणतो, तर पेशी आणि अवयवाच्या कार्यात बिघाड होण्याला शारीरिक रोग म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर मानसिक रोग काय आहेत, तर मानसिक ताणतणाव किंवा शारीरिक मानसिक विकृतीमुळे जे मानसिक रोग उद्भवतात, एखाद्या व्यक्तीला अचानक एखादा धक्का बसला, मानसिक ताणतणाव आला, त्यातून त्याची मानसिकदृष्ट्या त्या व्यक्तीचं जीवन अस्थिर बनलं किंवा मानसिकदृष्ट्या त्या व्यक्तीचं कंट्रोल कमी झालं, तर त्यातून मानसिक रोग, मानसिक विकृती निर्माण होते. याउलट आजाराचा काय भाग आहे, तर आजार हे सामाजिक सांस्कृतिक व्यवस्थेच्या किंवा नियमनांच्या उल्लंघनामुळे आजार निर्माण होतात. आपल्याला आजार काय होतो, तर आपण सामाजिक जीवन चुकीत जगतो, सांस्कृतिक जीवन चुकीत जगतो, किंवा आपल्या धार्मिक परंपरा चुकीची आहेत, आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं उल्लंघन आपण करतो, त्यामुळे आपल्याला आजार निर्माण होतात. अनेक शारीरिक आजार व्यक्तीच्या सामाजिक जीवन जगण्याच्या पद्धतीमुळे, चुकीच्या सामाजिक प्रथा परंपरेमुळे किंवा सांस्कृतिक जीवन पद्धतीमुळे उद्भवतात. उदाहरणार्थ या ठिकाणी दिले आहेत की दारू पिण्यामुळे लिव्हर खराब होते, तो शारीरिक आजार दारूमुळे आला. दारू पिणं आपल्या वर्तनातला दोष आहे, सामाजिक नियमनांचं उल्लंघनाचा भाग आहे. वाहनांच्या अपघातामुळे एखादी व्यक्ती मरण पावते, शारीरिक जखमा होतात, त्या व्यक्तीचा अवयव काढावे लागतात, पाय काढावा लागतो, हात फ्रॅक्चर होतो. म्हणजे वाहनाचा अपघात हे सामाजिक कारण आहे, सामाजिक परिस्थिती आहे, त्यामुळे जखमा होणं त्याला आजारपण म्हटलं जातं. अशा विविध आजारांचा अभ्यास हे शास्त्र करतं. त्याच्या पुढे जाऊन औषधांचा अभ्यास. या शास्त्रात औषध हा घटक महत्त्वाचा आहे. वैद्यक क्षेत्र, रुग्ण, डॉक्टर, नर्सेस, इतर तंत्रज्ञ स्टाफ याबरोबर रुग्णाला बरं करण्यासाठी, म्हणजे शारीरिक आजारापासून मुक्त होण्यासाठी, इवन त्या व्यक्तीच्या एकूण शारीरिक ज्याला रोग म्हणू शकतो, मानसिक रोग, याच्यापासून मुक्त होण्यासाठी त्याला औषधोपचार करावे लागतात. त्यामुळे या औषधांचा अभ्यास देखील या शास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला रोग किंवा आजार झाल्यास त्याचं आरोग्य बिघडतं, या बिघडलेल्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी विविध औषधांचा विविध उपचार पद्धतींचा वापर केला जातो. त्याचबरोबर व्यक्तींच्या जीवन जगण्याच्या पद्धतीत देखील बदल केले जाऊ शकतात. त्या कारण सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांच्या प्रभावातून निर्माण झालेल्या आजारातून व्यक्तीला व्यक्तिगत पातळीवर व सामाजिक पातळीवर उपाययोजना करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे रोगावरील औषधोपचार ही सामाजिक घटना मानून औषधांच्या उपचाराच्या विविध पद्धतीचा अभ्यास या शास्त्रात केला जातो. कारण एखाद्या व्यक्तीचा आजार, ज्याला आपण सामाजिक सांस्कृतिक घटकांच्या प्रभावातून निर्माण होणारा जो आजार आहे, त्या आजारातून एखादी व्यक्ती, तिला शारीरिक त्रास सुरू झाला, शारीरिक जखमा झाल्या, शारीरिक व्यंग आलं, शारीरिक त्रास सुरू झाला, किंवा ती व्यक्ती आजारी पडली, तर त्या व्यक्तीला व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर उपाययोजना कराव्या लागतात. त्यामुळे औषध त्या व्यक्तीला बरं करतं. औषधाचा उपचार हा सामाजिक घटना आहे. ते औषध कोणत्या परिस्थितीत दिलं जातं, आपण आपल्याकडे अनेक ॲलोपॅथी उपचार पद्धती आहे, होमिओपॅथी उपचार पद्धती आहे, आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे, युनानी उपचार पद्धती आहे, अनेक उपचार पद्धतीच्या माध्यमातून विविध औषधं देऊन लोकांना बरं केलं जातं. अनेक थेरपी आहेत, आता त्या रेकी केली जाते, रेकी थेरपी नावाचं एक पद्धत आलेली आहे. अनेक वेळा निसर्गोपचार केंद्र, त्या निसर्गातल्या आहे त्या वातावरणात त्या व्यक्तीला सकारात्मक बनवून त्या व्यक्तीच्या आजारावर उपचार केले जातात. त्यामुळे औषध उपचार, ते गोळीचं औषध असेल, निसर्ग उपचारातून दिलेलं असेल, मानसिक समाधानासाठी हिप्नॉटिझम केला असेल, किंवा मनातले दोष दूर करण्यासाठी संमोहन शास्त्राच्या माध्यमातून केलेले उपचार असतील, या सर्वांना आपण औषधोपचार म्हणू शकतो. त्यामुळे औषधोपचार ही सामाजिक घटना मानून औषधांच्या